दाबून घ्या ते बंद आहे ना गोड असतात की गोड आणि गोड असतात गोड आणि तांदूळाचं पीठ बरेच येत होते ना सारखे जवळजवळ 2-1 लाखाची आमची उधाडा नसते आता गेल्या करोनामुळे आमचं पण पुष्कळ नुकसान झालं की करोनामुळे पुष्कळ नुकसान झालं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव विद्या विलास सातम काय सांगाल तुम्ही इथे आहे ते कसं करता तुम्ही पूर्ण टोटल दिवाळीचे फराळ वगैरे महाराष्ट्र महिला उद्योगाला 2000 सालापासून जॉईन आहे आणखीन त्याचा या लोकांच्या बरोबर कामात सुरुवातीपासूनच जास्त पुढार म्हणजे थोडेपणा केला आणखीन सगळ्या गोष्टी समजवून घेऊन
त्यांना मी चांगली मदत करते आतापर्यंत. आताच दिवाळी येते, त्याच्यामध्ये काय स्पेशल आहे तुमच्याकडून? आमच्याकडून स्पेशल म्हणजे आमच्या अनारसे स्पेशल आता ते चालू आहेत, ते स्पेशल आमच्या अनारसे. आणि यावर्षी आमला अनारसे जवळजवळ 1000 पर्यंत गेले असते. त्याच्या व्यतिरिक्त काय काय बनवलं जातं इथे? लाडू, करंजा, बेसन लाडू, रवा लाडू, रवा बेसन लाडू, साध्या करंजा, खाजाच्या करंजा, आणखीन चकली आमची स्पेशल, चकलीची स्पेशालिटी. तुमचा हातभार कसा लागतो इथे, काय हातभार? आमचा त्या आमचा तिघींचा हातभार खूप आहे ह्याच्यात. शिला बर्वे, शोभना गोप्ते आणि विद्यासागर. कोविडच्या काळामध्ये आताच होऊन गेला 2 वर्ष तर घरी होतो. आणि कोविडच्या काळामध्ये आमचं नुकसानापेक्षा आमच्या मंडळाचं नुकसान जास्त झालं. आम्ही आमचं तसं बघायला गेलं तर सध्या आम्ही नुसतं आमचा वेळ जाण्यासाठी म्हणून येतो, पण मंडळाचं नुकसान आमचं खूप झालं. म्हणजे जवळजवळ आता असं म्हणता येईल की म्हणजे थोडासा कोरोनाचा काळ जो आहे तो कमी झालाय, तर असं तुम्ही उद्योग वाढवण्यासाठी जास्त कशी मेहनत घ्याल? चाललेली आहे आमची, जेवढी आम्हाला जमते तेवढी आम्ही मेहनत घेतो. सकाळी 8-8:30 आम्ही येतो, संध्याकाळी 7 पर्यंत आम्ही इथे असतो. जेवढे जमते तेवढे आम्ही या बायकांना घेऊन काम करतो आणि आम्हाला पण या सगळ्याजणी मदत करतात. या लांबून येणारे ही तर एक दुई नगर होऊन येते, एक कुर्ल्याहून येते, आता जे आहे तुमचं बिझनेस वाढवत आहे तर प्रयत्न कसे असतील आणि पुढे जाऊन हे बिझनेस अजून किती मोठे होईल तुम्हाला असं अपेक्षित आहे? अपेक्षा तर आहे भरपूर, मोठं व्हावं चालावं, पण तेवढा प्रतिसाद नाही मिळत लोकांच्या कडून. म्हणजे हे काम हे कसं आहे, अंग मेहनतीचं मेहनतीचं काम आहे. आणि याच्यावरती जर बाकीच्या लोकांना जर कोणाला विचारलं तर ते लोक दिवसाचा पगार किती म्हणून विचारतात, आणि आम्ही त्या हिशोबावरती करत नाही का? जेवढं मिळेल तेवढं आम्ही सगळ्या वाटून घेतो मंडळाचा हिस्सा. त्याच्यामुळे पुढे कसं जाईल, जसं जेवढे दिवस जाईल तेवढे जाईल. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. तुम्ही इथे कधीपासून हे चालू केलं आहे? आणि 6 ऑक्टोबर 96 तेव्हापासून आमचा उद्योग महाराष्ट्र महिला गृहउद्योग आमच्या महिला मंडळाचं नाव. काय काय तुम्ही इथे महाराष्ट्र गृहउद्योग कडून करता? कारण की लाडू, चकली, अनसा, शेव, चिवडा हे सगळे दिवाळीचे हे आणि 12 महिने पण हे करतोच. दिवाळीचे पदार्थ जास्ती प्रमाणात असतात, एवढी ऑर्डर प्रमाणे करतो आम्ही. पुरणपोळ्या करतो, गुळाच्या पोळ्या, तिळाचे लाडू, एवढी हे सगळं करतो. स्नॅक्स करून देतो, जेवणाच्या ऑर्डरी देतो, एवढी हे सगळं चालू असतं दिवाळीत. दिवाळीत आता सध्या तरी खूप तुमच्याकडून फराळा चालू आहे, काय काय त्याच्यामध्ये बनवलं जातं? त्याच्यामध्ये करंजी, लाडू, अनसा, चिवडा, चकली, शेव, कडबोळी असे आम्ही बनवतो. किती वर्ष झालं तुम्ही इथे हे सर्व याच गोष्टी बनवताय? 94 सालापासून. तेव्हा प्रमाण कमी होतं, आता पुष्कळच म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे. सांगितलं ना मला 1.5-2 लाखाची आमची उलाढाल असते, जास्तीच पण कमी नाही, पण अंदाजे 1.5-2 लाखाची असते. ग्राहकांकडून कसं तुम्हाला प्रतिसाद मिळतो? मला प्रतिसाद फार छान आहे ग्राहकांकडून. लोक म्हणजे आवर्जून येतात, मावशी तुमच्या हातचा आम्हाला आवडतो. गेल्या वर्षी सुद्धा मला पुष्कळ फोन आले लोकांचे करोनामध्ये, पण मी काही करू शकत नव्हते. पण आता लोक आम्ही चालू केल्याबरोबर लगेच लोकांचे फोन आले, काही प्रत्यक्ष येऊन इथे भेटले. आणि आम्ही पत्रक पण छापतो दिवाळीचं, त्यामुळे तेही घरोघर जातं, त्यामुळे लोक येतात सगळे. आणि एकाने रिस्पॉन्स लोकांचा फार चांगला आहे, आमच्याबद्दल मत चांगलं आहे लोकांचं. आता जो 2 वर्षापूर्वीच येऊन गेलेला आहे कोरोना काळ, आताही तो चालू आहे, त्याच्यात तुम्हाला आर्थिक परिस्थिती कशी राहिली? आर्थिक परिस्थिती पुष्कळच आमची खालावली करोनामुळे, कारण उत्पन्न काहीच नाही. होळीच्या नंतर आम्ही 17 मार्च नंतर बंद केलं, 17 मार्च 20 ला, ते आता 1 जानेवारी 21 ला उघडलं. तर नुकसान म्हणजे काहीच आम्हाला इन्कम काहीच नव्हता, पण भांडी वगैरे, लाईट बिल, पाणीपट्टी, अन्य काही खर्च हे करावेच लागत होते आम्हाला. त्यामुळे नुकसान फारच नुकसान झालं, आणि ज्या गरजू महिला होत्या त्यांचं जास्ती नुकसान झालं. यावर्षी पुन्हा तुमच्याकडे एक हे जे आहे उद्योग ते चालू करायचे एकदम असे हे आलं तुम्हाला, तर कसं? असं म्हणजे आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आता करोनाचं कमी झालेलं आहे तर आपण जायचं. काही वेळेला घरच्यांचा विरोध होता, पण म्हटलं आम्ही जाऊन तर बघतो, चालू करतो, बघूया लोक येतात का. पण आम्ही चालू केल्याबरोबर लोक आली, तिळगुळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या पुष्कळ संपले आमच्या जानेवारी, आणि तेव्हापासून आता अखंड चालू ते जानेवारीपासून.
लोकांपर्यंत हा उद्योग कसा जातोय तुमचा? आम्ही व्हॉट्सअपवर टाकतो आणि लोकांना कळवतो, म्हणजे आम्ही आमच्या मैत्रिणी अमुक असं, आणि लोकांचे फोन पण येतात की मावशी तुम्ही चालू केलं का आम्हाला अमुक, आता गणपतीमध्ये मोदक वगैरे आम्ही करतो तर तेव्हा लगेच लोकांचे फोन आले चालू केलेत का आम्हाला मोदक, गौरींना पुरणपोळ्या, लाडू चिवडा लागतो लोकांना गणपतीमध्ये, ते मग सगळं आम्ही एकाला समजतो की दुसरं येतो असं थोडंसं आहे ते, आणि तर माहिती झाल्यामुळे लोक आपण चौकशी करतात. सध्या दिवाळी चालू आहे, फराळाचं चालू आहे, तर विदेशातून याला काही मागण्या आहेत का? नाही, आतापर्यंत 5-6 जण घेऊन गेले आमच्या इथनं, आम्ही कुरिअर वगैरे करत नाही त्यांचं, ते फक्त त्यांना हवं तसं पॅकिंग करून देतो आम्ही आणि मग त्यांचं ते कुरिअर करतात. माझी पण नातवंड 2 आहेत, ते आमच्या साठंबाईंचा मुलगा आहे तिकडे बाहेरगावी, त्यांनाही पाठवतो आम्ही दरवर्षी. आता सध्या जो उद्योग आहे तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न असतील तुमचे? चालू आहेत आमचे प्रयत्न असं की जास्तीत जास्त हे पुढे न्यावं असं, आणि याच्यामध्ये पदार्थांमध्ये पण सुधारणा करा, दुसरे नवीन पदार्थ करावे. आता पुढच्या आम्ही चिरोटे करायचं म्हणतोय, चिरोटे, कडबोले, बाकरवडी आणि पापडी शेव वगैरे असे गाठी वगैरे ते असं करायचा विचार आहे आमचा. आणि दुसरं स्टॉल लावायचे महिला दिनाच्या दिवशी इथे कॉलनीत स्टॉल लावायचा खाद्यपदार्थांचा असं आमचं आहे भाई, चालू आहे म्हणजे त्या तयारी चालू आहे त्याच्या दृष्टीने आमची. याने असं वाटतंय, माझी स्वतःची इच्छा आहे की एखाद्या अनाथ गृहामध्ये, म्हणजे लहान मुलं असतात ना अनाथ, असं त्यांना हे करून दिवाळीचा खाऊ फटाके म्हणा, साबणाची वडी उठणं असं त्यांना द्यावं, अशी माझी फार इच्छा आहे. बायकांशी बोलणं केलं आहे की पुढच्या वर्षी दिवाळीला आपण नक्की हे करायचं, कारण तेव्हा त्या निर्वाण्यांना पण बोलायचं.